पूर्वी केवळ लाईफ इन्शुरन्सचे विविध प्रकार उपलब्ध होते, पण विमा क्षेत्रात खासगी कंपन्या उतरल्यानंतर त्याला गुंतवणुकीची जोड देण्यात आली. मात्र विमा संरक्षण आणि गुंतवणूक या स्वतंत्र बाबी आहेत. त्याबाबत आर्थिक सल्लागार काय सांगतात हे जाणून घेऊया. शेअर कनेक्टच्या मागील भागामध्ये आपण मेडिक्लेम आणि त्याची गरज याबाबत माहिती घेतली. आता लाईफ इन्शुरन्स कोणत्या प्रकारचा घेणं अधिक उपयुक्त ठरेल याविषयी जाणून घेऊया. लाईफ इन्शुरन्स घेताना त्याला गुंतवणुकीची किंवा कॅशबॅकची जोड देऊ नये असं जाणकार सांगतात. तसंच आपलं वार्षिक उत्पन्न, वय आणि किती वर्ष विमा कवच आवश्यक आहे याची योग्य माहिती घेऊन त्यानुसार टर्म प्लॅन घेणं उचित ठरेल असं अर्थतज्ज्ञांचं मत आहे. आपले उत्पन्न जर ॲक्टिव्ह इन्कम सोर्सच्या माध्यमातून येत असेल आणि आपल्या उत्पन्नावर कुटुंबातील इतर सदस्य जर आर्थिकदृष्ट्या अवलंबून असतील तर अशा व्यक्तीचं लाईफ इन्शुरन्स कव्हर ॲडिक्युएट असणं आवश्यक आहे. लाईफ इन्शुरन्स घेत असताना त्याला एक इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट म्हणून न पाहता प्युअर टर्म इन्शुरन्स खरेदी करणं प्रेफर करावं, कारण आपल्या वार्षिक उत्पन्नाच्या किमान 10 पट इन्शुरन्स कव्हर असणं गरजेचं आहे. तरी आपलं इन्कम प्रूफ आणि आपलं एज यावरती आपल्याला किती कव्हर मिळू शकतो ही गोष्ट ठरते. पॉलिसीची टर्म आपण आपल्या वयाच्या 85 किंवा आपल्या वयाच्या 99 वर्षापर्यंत देखील घेऊ शकतो. एक रेग्युलर पे आणि दुसरं लिमिटेड पे. लिमिटेड पेमध्ये आपल्याला येणारे 5 किंवा 10 वर्षच प्रीमियम पे करावा लागतो आहे आणि पुढचं जितका टर्म असेल तितका आपल्याला कव्हर सुरू राहत आहे. जर आपण रेग्युलर पे ऑप्शन निवडला आणि दोन्ही प्रीमियमच्या फरकातली अमाऊंट प्रॉपर वेमध्ये इन्व्हेस्ट केली तर रेग्युलर पे प्रीमियम करणं हे वेल्थ क्रिएट करण्याच्या दृष्टीनं योग्य किंवा फायद्याचा निर्णय असू शकतोय. केवळ कर बचत डोळ्यासमोर ठेवून कोणताही प्लॅन घेण्याऐवजी योग्य टर्म प्लॅन असणं महत्वाचं आहे. विमा हा संकट काळात आधार देणारा असला पाहिजे. त्यामुळेच जीवन विमा घेताना शारीरिक आरोग्य, कुटुंबाची जबाबदारी, वय आणि आर्थिक उत्पन्न याचाही विचार करणं आवश्यक असतं.